मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी मी घेऊन आलेलो आहे बघा भरतीचं वेळापत्रक ज्यानुसार ठरलं आहे त्याच्यानुसार सगळ्यात पहिला जी आर आलेला आहे तो जी आर मी तुम्हाला दाखवणार आहे बातमी काय ती दाखवणार आहे नंतर तुम्हाला वेळापत्रक दाखवणार आहे नंतर विषय कोणते कोणते असणार आहेत अभ्यास करायचे ते दाखवणार आहे पुस्तक कोणतं वाचायचं ते सगळ्या गोष्टीचा आढावा आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला हे वेळापत्रक दिसतंय याच्यामध्ये वेगवेगळ्या भरती तुम्हाला होणार आहेत ज्याची तलाठी भरती असेल आरोग्य वेग वेग है है, भरती असतील वन विभाग भरती असेल वेगवेगळ्या महानगरपालिकेचे भरती असतील ह्या सगळ्या भरतीसाठी हे एक कॉमन एक स्वरूपाचं वेळापत्रक आलेलं आहे तर हे वेळापत्रक काय अगोदर आपण सगळ्यात अगोदर पाहूया या ठिकाणी बघा बिंदू नियमावली अंतिम करणे आणि कंपनीची निवड करणे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसते कंपनीची निवड करणं तर हे जवळजवळ एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत त्यांना कंप्लीट करायचंय आणि याचंच तुम्हाला एकतीस जानेवारी आज तारीख किती आहे सहा जानेवारी तर लक्षात घ्या एकतीस जानेवारी त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचा जी आर तुमच्या समोर दिसतोय सगळ्यात सुरुवातीला सगळ्या यात पहिल्यांदा आपल्या लेक्चर तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर हा जी आर तुम्हाला दिसेल सहा एक दोन हजार तेवीस सहा जी आर आहे या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे महा मार्च दोन हजार एकोणीसच्या मेगा भरती जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित पदभतीच्या संबंधाने परीक्षेच्या आयोजनाकरता कंपनी निवड करणेबाबत कंपनी निवड करणेबाबत यामध्ये त्यांनी कंपनी निवड म्हणजे जो पहिली स्टेप होती म्हणजे आरोग्य विभागाची जी पहिली स्टेप त्यांनी उचललेली आहे एकतीस जानेवारी पर्यंत बाकीच्या जिल्हा बाकीच्या सॉरी जिल्ह्यांची जी नाही बाकीच्या विभागाच्या देखील भरत्या होणार आहेत म्हणजे आरोग्य विभागाचं त्यांनी सहा जानेवारीला दिलं आहे अजून चार पाच दिवसाला तुम्हाला वन विभागाचं भेटेल तलाठीवरतीचं भेटेल किंवा अजून तुम्हाला वेगवेगळ्या भरतींचे जिल्हा परिषदेचे असतील महानगरपालिकेचे असतील या सगळ्यांचे वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत एकतीस जानेवारीपर्यंत तुम्हाला दोन हजार तेवीसपर्यंत कंपनी निवड तुम्हाला प्रक्रिया ते पर पूर्ण करून घेणार आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे म्हणजे पहिलं तुम्हाला दिलं की बाबा कोणती कोणती कंपनी घेणार जसं टी सी एस असेल आयबीपीएस असेल किंवा तिथल्या जिल्ह्यानुसारचे असतील किंवा कोणत्या वेगवेगळ्या अजून ते, वा, ते, वेग ते आ, फिक्स झाले नाही पण त्यानुसार नुसार सर्वे चालू आहे ओके वेगवेगळ्या भरतीसाठी वेगवेगळ्या कंपन्या घेऊ शकतात दुसरं असणार ते वेग म्हणजे पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे म्हणजे त्यांची कंपनी निवड झालं की त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध त्यांना करायची ती म्हणजे एक ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत फेब्रुवारी म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय असणार जाहिरात प्रसिद्धी करणे उमेदवाराचे अर्ज मागवणे म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटपर्यंत जर पाहिलं फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्यापर्यंत आठवड्यापर्यंत जर बघितलं तर तुम्हाला फॉर्म भरून घेतले जाणार आहेत कमीत कमी एक महिना तुम्हाला भेटेल त्यामध्ये पण टेन्शन घेऊ नका फॉर्म भरायला तुम्हाला मार्च पर्यंत तुम्हाला फॉर्म भरून घेतले जातील त्याच्यानंतर पुढचं दिलेलं त्यांनी याद्या जाहीर करणं म्हणजे दोन मार्च ते पाच मार्च पर्यंत याद्या जाहीर करता येतील की कोणते विद्यार्थी कसे बसलेत कुठे बसलेत काय असेल त्याच्यानंतर सहा मार्च ते पाच एप्रिल पर्यंत त्यांनी काय केलं जिल्हा परिषद म्हणजे वेगवेगळे कार्यवाही करणे बदल दिलेला आहे आणि पात्र प्रवेश त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे विचार करा एप्रिल ते मे महिन्यामध्ये तुम्हाला तुमची परीक्षा असणार आहे तुम्ही कोणत्या पण भरती देणार असाल कोणत्या पण परीक्षा असतील तिथे तुम्हाला या ठिकाणी मे महिन्यापर्यंत तुम्हाला परीक्षा असणार आहे फॉर्म तुम्हाला एक दोन महिन्यामधून भरून घेतले जातील त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा त्यांनी स्टेप पहिली स्टेप त्यांनी पूर्ण केलेली आहे जे की तुम्ही कंपन्या निवड करण्याची पहिली स्टेप त्यांची पूर्ण झालेली आहे आता एकतीस तारखेपर्यंत बाजू अं म्हणजे पहिला जी, जी, जी आर आलेला आहे अशा स्वरूपात वेगवेगळे जिल्ह तुम्हाला जी आर येतील वेगवेगळ्या विभागाचे जी आर येतील त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे त्याच्यानंतर गोष्टी मी तर सांगणारच आहे टेन्शन घेऊ नका त्याच्याबद्दल पण लक्षात घ्या अभ्यासाला लागा मोठी भरती असणारे बरेच विद्यार्थी विचार करतात की सर हे सगळ्या गोष्टी फेक आहेत बऱ्याच जणांकू तुम्ही ऐकलं असेल की नकारात्मक ज्या गोष्टी घडतात त्या नकारात्मक गोष्टीला लांब राहा पोलीस भरतीबद्दल पण असेच नकारात्मक विद्यार्थी बोलत होते अशाच निगेटिव्ह गोष्टी बोलत होते की पोलीस भरती या होणार नाही डायरेक्ट दोन हजार पंचवीसला ला होणार आहे दोन हजार सव्वीसला ला होणार आहे निवडणूक असल्यामुळे भरती होत नाहीये पण लक्षात घ्या डोळे उघडून ठेवून बघा की भरती झालेली आहे फिजिकल पण आहे फॉर्म भरून घेतले फिजिकल झाले लेखी पण लवकर लोकर होणार आहे त्याच स्वरूपात तुम्हाला वेगवेगळ्या भरत्या होणार आहेत ग्रामसेवक असेल तलाठी भरती असेल आरोग्यसेवा भरती असेल किंवा तुमच्या जिल्हा परिषदेच्या भरती असतील महानगरपालिकेच्या भरती असतील या सगळ्या भरत्या ते व्यवस्थितपणे पूर्ण करून घेणार आहेत त्याच्यामुळे आपला आपला अभ्यास चालू ठेवा आणि अभ्यास साठी कोणते कोणते विषय असतात बघा मराठी व्याकरण असतं नंतर तुम्हाला इंग्रजी व्याकरण असतं अंकगणित बुद्धिमत्ता असतं आणि जीएस असते हे चार तुम्हाला महत्त्वाचे घटक या ठिकाणी पाहायला मिळतील आणि या चार घटकांना तुम्हाला वेगवेगळे स्वरूपात जसं की काही काही परीक्षामध्ये कमी जास्त मार्क होतात पण शक्यतो पंचवीस 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 असा एक पॅटर्न आहे प्रत्येक याला घटकाला पंचवीस 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 प्रश्न दिले जातात आणि त्याच्यामध्ये पन्नास 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 असे मार्क असतात म्हणजे दोनशे मार्काचा पेपर होऊ शकतो आणि पन्ना शंभर मार्क शंभर तुम्हाला मार्क सॉरी uh, शंभर प्रश्न असतील आणि दोनशे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील तर अशा स्वरूपात चांगला व्यवस्थित अभ्यास करा दररोज दिव जर तुम्ही दिवसाला uh, कमीत कमी सहा ते सात जर तास वेळ काढला आणि प्रत्येक विषयाला दोन तास जरी वेळ दिला तर भरपूर चार स्वरूपात तुमचा अभ्यास होणार आहे आणि दोन तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर जर परीक्षा झाली तर त्याच्या स्वरूपात नियोजन करा ते जस कसं नियोजन करायचं त्याच्याबद्दल एक तुम्हाला लेक्चर मी घेणार आहे की कोणत्या विषयाला कोणत्या घटकावर कसा अभ्यास करायचा आहे कोणते कोणते फोकस करायचं आहे ते सगळ्या गोष्टी आपण एक छान लेक्चर घेऊया तोपर्यंत सगळ्यांनी बघा हे नवीन एक पुस्तक आहे तलाठी भरती मास्टर ठोकळा तर सगळ्या भरतीसाठी सरळ सेवा सगळ्या भरतीसाठी हे पुस्तक असणार आहे त्याच्यामध्ये ट्रिक्सनुसार आणि खूप सोप्या दे तुम्हाला या ठिकाणी पुस्तकात माहिती टाकलेली आहे हे पुस्तक तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही लवकरात लवकर घ्या बाजारात तुम्हाला भेटून जाईन सगळीकडे आणि येणाऱ्या मेगा भरतीला सामोरं जा चला आज आपण इथेच थांबूया सगळ्या गोष्टी आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये पण पाहणार जे आहोत जय हिंद जय महाराष्ट्र